नमस्कार, मी राजेंद्र तालक. मिरांडा हाऊस हा नवीन चित्रपट 17 एप्रिलपासून सगळ्या थिएटरमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. सावली, सावरिया .com आणि रेनी डे ह्याला आपण भरभरून प्रतिसाद दिला. आज पण तो चॅनलवर पण चालू आहे आणि हे सगळं तुमच्यामुळं घडलं आणि तुमच्या प्रोत्साहनामुळं मी नवीन नवीन विषयावर चित्रपट करायला मला कॉन्फिडन्स मिळालं. तसंच हा एक नवीन चित्रपट आहे रेनी डेच्या नंतर, रहस्यमय आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नावाप्रमाणेच आहे मिरांडा हाऊस आणि पोस्टर बघितल्यावर पण ते कुतूहल निर्माण होतं. असंच हा चित्रपट आहे, सुरुवात ते शेवटपर्यंत तुम्हाला एकदम एनग्रॉस ठेवणारा. कारण हा फिल्म जो आहे हे 3 लोकांच्या माइंड गेमवर आहे आणि चौथा जो कॅरेक्टर आहे हा स्वतः तुम्ही आहात प्रेक्षक, तो पण त्यामध्ये सुरुवातीपासून इन्वॉल्व होत जातं की आता पुढं काय घडणार आणि तो त्याच्या दृष्टीनं विचार करत जातो आणि शेवटी काहीतरी वेगळंच घडतं. म्हणून सुरुवात ते शेवटपर्यंत तुम्हाला बाजूला बघायला पण वेळ मिळणार नाही असा हा चित्रपट आहे. आणि हे फक्त माझं हे नाही आहे मत, ते ज्यानं ज्यानं मी चित्रपट दाखवले क्रिटिक्स लोकांना त्यांनी सांगितलेलं हे मत आहे. हे मी फक्त तुमच्यापर्यंत पोचवतो आहे कारण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला खूप आवडला चित्रपट. एक वेगळी ट्रीटमेंट, वेगळी कास्टिंग आणि सगळ्यात मुख्य भाग म्हणजे संकेत कामत प्रथमच चित्रपटसृष्टीत, मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतो आहे. त्याची रात्रीचं खेळ चाले ही सिरियल खूपच पॉप्युलर आली आहे आणि मला पण त्या सिरियलचं नाव घेऊनच मला रेफरन्स आला की हा एक मुलगा जाम. कारण आय वॉज लुकिंग फॉर अ न्यू हिरो जो काही बॅगेज घेऊन येणार नाही आणि मला ते सजेस्ट केल्यावर नंतर मी तो बघितला त्याचं नेटवर जाऊन आणि मला तो बघितल्याबरोबर तो आवडला आहे. खरंच मी एवढंच सांगेन, अ न्यू स्टार इज बॉर्न इन मराठी सिनेमा. मुद्दाम बघा सायंकितला. आणि यामध्ये 3 कॅरेक्टर आहे, एक तो पेंटरचा मुलगा आहे सायंकित जो समीर नावाचा, मिलिंद गुणाजी समर बांदोडकर जो घराचा मालक आहे तो एक स्वतः आर्ट कलेक्टर आहे, आणि तिसरी हिरोईन पल्लवी सुभाष ही मोहिनी. मी सगळं नाव पूर्ण सांगत नाही कारण त्यामध्ये पण काहीतरी कुतूहल आहे जे तुम्ही पडद्यावर येऊन बघा, चुकू नका. 17 एप्रिलपासून हा सगळीकडे महाराष्ट्रात वितरित होतो आहे चित्रपट. मुद्दाम जाऊन बघा, तुम्हाला सुरुवात ते एंड एकदम खिळून ठेवणारा चित्रपट आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजपर्यंत तुम्हाला माझे सगळे चित्रपट आवडले आहेत, हा चित्रपट पण ती अपेक्षा पूर्ण करेल अशी मला पुरेपूर खात्री आहे. धन्यवाद.